स्वातंत्र्याच्या अमृतकाळात महाराष्ट्राच्या विकासाचे पंचामृत सूत्र घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आनंद देणारा आहे. भाजपा शिवसेना युतीचे सरकार समाजाप्रती संवेदनशील सरकार असल्याचे प्रतीत झाले आहे. अध्यात्म आणि विकासाचा सुवर्ण संगम करणारा हा पंचामृत अर्थसंकल्प आहे. तो सर्वसमावेशक व संपूर्ण राज्याला विकासाची दिशा देणार आहे. तसेच देशात अव्वल स्थानावर महाराष्ट्र कायम ठेवणार आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जनभागीदारीतून अर्थसंकल्प सादर केला. 40,000 नागरिकांच्या सूचनांच्या सहाय्याने तयार केलेला अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने लोकांना हवा असलेला अर्थसंकल्प ठरला आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, विद्यार्थी, अल्प मानधनात काम करणारे शिक्षण सेवक व अंगणवाडी सेविका, मदतनीस, छोटे व्यापारी, OBC, आदिवासी, दलित बांधव, मच्छीमार, निराधार नागरिक, दिव्यांग आदी घटकांचा अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे. प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात दिलासादायक तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना 12,000 रुपये सन्मान निधी, एसटीत महिलांना 50% प्रवास, अंगणवाडी सेविकांना 10,000 रुपये मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ झाली आहे. कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू फळ विकास योजना क्रांती घडवणारी आहे. कोकणात सिंचन सुविधांसाठी विशेष कृती कार्यक्रम, खार भूमी बंधाऱ्याच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल. लेक लाडकी योजनेतून मुलीला 18 वर्षे झाल्यावर 75,000 रुपये. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत 5 लाखापर्यंत विमा संरक्षण. इतर मागासवर्गीयांसाठी 10 लाख घरांची मोदी आवास घरकुल योजना. आपला दवाखाना आदी योजना जीवनमान बदलणारे आहेत. वेगवान प्रवासासाठी ठाणे शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या वर्तुळाकार मेट्रोला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यावर ती सुरू केली जाईल. तर ठाणे वसई खाडी जलवाहतुकीने जोडले जाणार असल्यामुळे ठाणेकरांना जलवाहतूक उपलब्ध होईल. ही पत्रकार परिषद आमदार निरंजन डावखरे यांनी घेतली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हा सरचिटणीस अर्जुन म्हात्रे, महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष नाना सूर्यवंशी, नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, वैशाली पाटील, आशिष पावसकर व कल्याण पश्चिमचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, शिवाजी आव्हाड उपस्थित होते. कल्याण रवींद्र जाधव. नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की गुरुवारी माननीय फडणवीस साहेबांनी अर्थमंत्री म्हणून या राज्याचा बजेट हा मांडला आणि अमृत काळातला हा पहिला बजेट आहे की ज्याच्या माध्यमाने विकास हा महाराष्ट्राचा कुठल्या दिशेने जाणार आहे याची दिशा त्या बजेटच्या मांडणीच्या माध्यमाने माननीय फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये मांडली आणि त्याचीच थोडक्यात माहिती मी आपल्यापर्यंत आणि आपल्या माध्यमाने लोकांपर्यंत पोहोचल या दृष्टिकोनाने या इकडे पक्षाच्या वतीने आलेलो आहे. या अमृतकालामध्ये जो हा पहिला अर्थसंकल्प आहे याचं मांडणी जी आहे ती पंचामृत या ध्येयावर आहे. आणि हे पंचामृत म्हणजे काय तर 5 जे महत्वाचे सूत्र आहे जी म्हणजे शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, दुसरं महिला, आदिवासी, मागासवर्ग, OBC सह सर्व समाज घटकांचं सर्वसमावेशक विकास व्हावा या दृष्टिकोनाने या बजेटचं काम आहे. तिसरं म्हणजे भरीव भांडवली गुंतवणुकीच्या माध्यमाने पायाभूत सुविधा विकसित करणे हा या बजेटचं तिसरं उद्देश आहे. आणि चौथा रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनाने सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा हा निर्माण व्हावा या दृष्टिकोनाने या पुढच्या वाटचालीचं काम हे राज्य शासनाचं होणार आहे. आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणपूरक विकास हा होणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनाने या बजेटची मांडणी केलेली आहे. मी शेती विषयाची आपण शहरी भागामध्ये असल्याकारणाने थोडक्यात माहिती आपल्याला देईन कारण हा फार महत्वाचा विषय राज्यासाठी शेती हा विषय असतो. त्याच्यामुळे नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमाने राबवली जाणार आहे. याच्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेमध्ये राज्य सरकारचा पण आता सहभाग हा राहणार आहे. त्याचबरोबर प्रति शेतकरी प्रतिवर्ष 6,000 रुपये हे राज्य सरकार देणार आहे. केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे दोन्ही मिळून 12,000 प्रतिवर्ष शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. आणि 1.25 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. जवळपास 6,900 कोटी रुपयांचा राज्य शासनाचा खर्च या योजनेच्या माध्यमाने होणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आता फक्त 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही उपलब्ध होणार आहे. आधीच्या योजनेमध्ये विम्याचा हप्ता हा शेतकऱ्यांकडून 2% एवढा असायचा आणि आता शेतकऱ्यांना कोणताही याचा भर नाही आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 1 रुपया हा पीक विमासाठी द्यायचा आहे आणि जवळपास 3,312 कोटी रुपये हे